पाव वरे को धरेल नहीं शेणा पाव गया आओ यूट्यूब बन गया माला हाय गाइस आणि डुग्गू मग आता नंतर आला शेवटी बिया नमस्कार जय खानदेश मी विजय वडील स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज हरेकमाल बाबा भाग 2 ची शूटिंग आहे आणि आता वाजले 10 तर निवृत्ती भाऊ इंगडे आणि शुभम तळेकर ते येत आहे मुक्तनगरून तर ते आले की आपण जाऊ तिकडे लोकेशनला अजून लोकेशन पण नामदार आला आहे तर आज ब्लॉग आपण एन्जॉय करू तर आपण आता पोहोचले शूटिंगच्या लोकेशनला आणि हे लोकेशन आहे खदान 1 नंबर डायरेक्ट सगळेत कॅमेरा चालू सगळं सेटअप रेडी आहे फक्त अडी जरा बाबाच्या दरबारमध्ये लोक जरा गायब झाले आहे तर जरा आता फोन लावले 1-2 जणाला येत आहे दरबारात लोक आता शूटिंग सुरू होईल मग आपण तुम्हाला अपडेट देत राहू मित्रांनो आमची शूटिंग आता झाली आहे आता वाजले 5:30 आणि सगळे माणसं गेले आहे त्याच्यामुळे बाकीचे दृश्य काही दाखवू शकलो नाही पण जे ब्लूपर होते ते तुम्हाला तुम्ही पाहिले आता आपण जाऊ घरी आणि आता अजून रात्री आपले एक सीन आहे तो रात्री आपण रात्रीचा शूटिंग करू चला मग भेटू आता डायरेक्ट रात्री सर आता वाजले रात्रीचे 7 आणि आता नाईटचं शूट आहे आपला एका लोकेशनला एक सीन आहे तर आपण डायरेक्ट रेडी होऊ जानू तू भी चालते का शूटिंगला बापरे तू भी काम करशील का हां हाय गाईज हां गाईज वैला गाईज आता हे रस्त्याने भेटले आपले हे माणसं मंडळी काव तिकडे चाललाय तुम्ही काव शूटिंग चालू आहे म्हणजे तिकडे हवा चाला मग अरे कमाल बाबा मी भी येतो मग चालले आम्ही चाला मला व्ह्यू द्या आम्ही आता या लोकेशनले जमले होते सगळे या लोकेशनले हे आपलं जे आपण दिवसाचे शॉट घेतो आडी आडीस आपले एक शॉट झाला आहे समजा एक शूटिंग आता हे हरिभाऊ हरे कृष्णा भाऊ आणि ते तिकडे उभे निवृत्ती भाऊ उभे रे पप्पा सगळे काय काय दिसतंय आता अजून एका लोकेशनले सीन आहे अजून आपला एक 1/2 मिनिटाचा आता तो शूट करायला पण तरी जाऊ आता आपण पोहोचले अहो मा ब्लॉग मध्ये पाहा ना इकडे पण इकडे पण आणि इकडे पण 2 ब्लॉग चाललेले काढी घेतली बाबा हे आपलं लोकेशन आहे आता काढी आपला पोरगी व्हायला कार्यक्रम तो शूट आडी झालाय व्हिडिओ तिथंच झाला ऐतिहासिक व्हिडिओ आणि आता आम्ही भी होते तिच्यात हा होता तिच्यात पोरग्या कसा होता व्हिडिओ आता आता आडी आपला जो सीन आहे तो आपण शूट करून घेऊ नंतर भेटू नमस्कार आमचा पॅकअप झाला आहे हे दादा होते आज शूटिंग मध्ये यांना यांनी रोल केलाय आणि यांचं घर आहे इथे शूटिंग झाली आणि हे बा आडी काय लावले तितंबे हे बा येळेच चाले हे पा सोडला ते काही काही ते काही काही पोरायला लागेल असते काही जखमा असतात तोंडावर काही काही असत ना ते प्रकार आज हे पाहतोय आपण नाही शूटिंग पाहिले बा किती गर्दी झाली होती डायरेक्ट एक माणूस मी तर नेहरी आलो डायरेक्ट हे डायरेक्ट नेहरी आले शूटिंग ओ माय कॉन पाव वरे कोणा धरेल नाही शेंडा पाहून घ्या तर ह्या काय म्हणणं आहे तुमचं या कलेबद्दल मग नाही काहीच नाही कुठे शिकले तुम्ही गावती कला म्हणून अरे आमची कला बा पुढचा कॅमेरा नमस्कार आज दुसरा दिवस आहे आणि सकाळचे 9:30 वाजले तर काल ती आपली शूटिंग पुरी काही झाली नाही म्हणजे रात्रीचे सीन होते आपले तेवढे झाले काही आपले अजून दिवसाचे सीन बाकी आहे तर आज आपण ते शूट करू पण आज आपली शूटिंग थोडी लेट राहणार आहे कारण की आज हरिभाऊचं दुकान आहे बाजारात तर मग आपण आता डायरेक्ट बाजारात भेटू तुम्हाला मी बाजार बी धावतो आणि हरिभाऊचं दुकान बी धावतो अरे भाऊ तुमचं दुकान आहे गावा आहे तुम्ही तर बाहेर उभे की नाही गाव नाही अरे ठोकतो ना मी आधी पाहणार हो
इकडे शूटिंग ला आले इकडे हे झालं गोंडून टाकला इकडे हो युट्यूब बंद केलं का माझा अरे शूटिंग नमस्कार सेठ फोटो बनायचं भान पडतो ना तुमच्या आणि एक आपल्याला 18,000 रुपये ना एका मिनिटात तंबू तयार जे जवळपासचे लोक आहे आपले ते हरी भजून हे प्रोडक्ट घेऊ शकता ए वा काय काय मसाला हे नाव सांगा ना खरा मसाला आहे आपल्याकडे एक चांगल्या प्रकारचा मस्त भाजी होती लाल तरीची मटणाची काही बघू शकता मसाली भाजी हा मी काय कंडोरी हो मिरची भाजी एकदम डायरेक्ट जोरात आणि हा दाल तडका हो दाल तडका प्राइस फक्त 10 रुपये मटन खानदेशी मटन खानदेशी मटन बाहेरचा बकरा असला तर नाही होणार तिथं वांग्याच्या भाजीचा मसाला म्हणजे अशी कोणती बी भाजी सांगा तुमच्याकडे स्पेशल मसाले सगळ्या भाजी ऑर्डर करा प्युअर मसालेवाले तुम्ही हा दार फक्त हे पण आहे पाणीपुरी आ गया ना साहेब सर पाणीपुरी मसाला हो हे सगळे मसाले आहे इकडे उपलब्ध तुम्हाला लागले तर तुम्ही ऑनलाईन लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे मागवू शकता तुम्ही डायरेक्ट हॅलो नमस्कार आमचं आता इथे जे शॉट होते ते झाले लोकेशनचे शूटिंगचे पण आज असा आश्चर्य आहे की आम्ही दोनच जण होते आणि बऱ्याच वेळा असे बरेच मित्र परिवार म्हणतात की आम्ही येऊ आम्ही येऊ पण आता आम्ही प्रत्येकाला फोन लावतोय म्हणतो कोणी म्हणते काम आहे आता टाइम नाही आहे आणि थांबले असते तर मग कसं झालं असतं की अजून व्हिडिओ लेट झाला असता त्याच्यासाठी आम्ही काय केलं की कॅमेराला फंक्शन आहे आमचं आहे असं स्क्रीन जे आहे की नाही अशी पुढे निघते रोटेट होऊन सन हे बा स्क्रीन अशी पुढे निघते समोर रोटेट होऊन आम्ही त्याच्यावर ते पाहून पाहून सेट केला कॅमेरा आणि केला तर आपला कॅमेऱ्यातलं फुटेज आता आपल्या पी सीमध्ये ट्रान्सफर होते आहे ही आपली हां हे आपली शेवटची प्रोसेस मग याच्यानंतर हे झाली शूटिंग याच्यानंतर मग आपलं पोस्ट प्रोडक्शनचं काम चालतं आहे त्याच्यामध्ये आपण व्हिडिओमधले अनवॉन्टेड पार्ट्स काढतो साऊंडचं काम करतो आणि थोडेफार इफेक्ट ट्रान्झिशन मारून मग एक वेल डेव्हलपलं फुटेज तुमच्यासमोर यूट्यूबला दिसते तर या प्रोसेसनंतर व्हिडिओ तुमच्यासमोर येतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच आमचे ब्लॉग पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय खानदेश.